हेलो गाइस, आज आपण एक साडीचं बॅनर डिझाईन करायचं आहे. फोटो वगैरे मी त्या मायना वगैरे टाईप करून घेतलेला आहे. डिझाईन कशा पद्धतीने करू शकतो पाहूया. चला डिझाईनला स्टार्ट करूया. आपल्या ह्याच्यामध्ये येऊन एक बॉक्स घ्यायचा आहे. बॉक्स अशा टाईपचा घ्यायचा आहे. ओके, चला हा फोटो घेऊन इकडे बॉक्सला सिलेक्शन करून जो इथं जो कलर आहे बॅकग्राऊंडला तो कलर सिलेक्शन करायचा आणि ह्या बॉक्सला द्यायचा. रोग जे आहे थोडा वेळ ठेवून घेऊया. ह्या बॉक्समध्ये हा फोटो ॲड करायचा. छोटं करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सेट करूया. ओके, हे सेट करून झाल्यावरती आपल्याला एक असं साईडला असा एक बॉक्स टाकायचा. बॉक्स थोडंसं इकडल्या साईडला सरकवायचं. ओके, ह्याला आपल्याला रेड कलर द्यायचा आहे. प्रोग्राम मॅप करायचा आहे. जी प्रेस करून ह्याला आपण सेंटरमध्ये घ्यायचं आहे. सेंटरमध्ये थोडासा वेगळा रेड वापरायचा आहे. त्यासाठी ह्याला डबल क्लिक करून ह्याच्यामध्ये जाऊन आपण रेड चेंज करूया. ओके, ह्याला आपल्याला ह्या बॉक्समध्ये ॲड करून घ्यायचं आहे बॅकच्या. चला ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये मायना आपल्या ॲड करायला चालू करूया. पहिल्यांदा हा जो लोगो आहे ह्याचा, हा लोगो आपण ग्रुप करून इथे घेऊन यायचा आहे. ह्याला वर साईडला घेऊन असं टाकायचं आहे. ओके, लोगो जो साईज आहे आणि तो एवढा साईज आणि ह्याला व्हाईट कलर द्यायचा आहे आपल्याला. हा महिना सेट करून घेऊया. त्यासाठी ह्याला आपण कंट्रोल के करायचं आहे. आपल्याला ते खाली लावायचं. आज बॉक्स टाकला तो 2 मिनिटासाठी बाहेर घेऊया. कंट्रोल एक्स करून ह्याला बाहेर काढून घेतो मी. परत आतमध्ये इन्सर्ट करूया लास्टला. ओके, ह्याचे नाव ह्याला जरूर छोटं करायचं आहे. व्हाईट कलर ठेवायचा आहे ह्याला पण. दोघाला म्हणून घेऊन थोडंसं मोठं करायचं आहे ह्याला. ह्याचा जो फॉन्ट साईज आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. फॉन्ट चेंज करायचा आहे का बघूया कोणत्या अवस्थेत दिसतो. ओके, हा वाला फॉन्ट आपल्याला इथे वापरायचा आहे. याला थोडंसं छोटं करतो मी. ओके, याला आपल्याला येलो कलर द्यायचा आहे. ह्याला पण सेम इथे खाली साईडला घेऊन हा वाला फॉन्ट वापरायचा आहे. थोडंसं मोठं करायचं. याला व्हाईट कलर द्यायचा आपण. ओके, ह्याला पण इथे ॲड करून ह्याला पण व्हाईट कलर द्यायचं. ह्या सगळ्यांना सिलेक्शन करून सी प्रेस करायचं. ओके, परफेक्ट. हे झाल्यानंतर आपल्याला एक असा एक बॉक्स टाकायचा आहे. साईडला सरकवायचं. ह्याला येलो कलर द्यायचा आहे. एक स्क्वेअर घ्यायचा आहे. त्याला 45 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे.
ह्याला सिलेक्शन हे जे पट्टी टाकलेलं आहे ह्याला आणि ह्याला सिलेक्शन करून आपलं सी आणि ई प्रेस करायचं. हा जो पट्टी टाकला ह्याला आपण थोडंसं नॉर्मल छोटं करायचं. ओके ह्याला आपण व्हाईट कलर द्यायचं, छोटं करून घेऊया. ओके सेम आपल्याला इकडल्या साईडला पण असंच पेस्ट करायचे दोन ते एक इकडल्या साईडला एक. ओके ह्या पट्टीला सिलेक्शन करून थोडंस खालच्या साईडला सरकवायचं. या बॉक्समध्ये ह्याला ॲड करायचं. ओके हा वाला मॅन आपण इथे ॲड करून घ्यायला चालू करूया. याला कंट्रोल होम करून वर साईडला घ्यायचं आहे. ह्याला कंट्रोल के करून वेगळा करूया अशा साईड. ओके ह्याला इथे ॲड करायचं मिळायला. ह्याला व्यवस्थित सेट करून घेऊया. ही व्यवस्थित सेट झालेला नाही आहे. ओके याला ग्रुप करून आतमध्ये इन्स्टॉल करूया. बॅकवर टाकून द्यायचं. ओके ह्याला आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे आणि ह्याला थोडंसं बोल्ड करायचं आहे. ओके थोडंसं ह्याला वर साईडला सरकूया. या 50% ऑफला आपल्याला ऑफला आणि 50% थोडंसं चेंज म्हणजे थोडंसं कंट्रोल के करून आपण बाजूला शेपट शेपट केलेलं आहे. याला थोडंसं इकडलं राहिलं सरकून बाजूला ठेवूया. याला थोडंसं आपल्याला मोठं करायचं आहे. बोल्ड घेऊया. यासाठी आपण एरियल ब्लॅक वापरूया बोल्डवाला. ओके याला सिलेक्शन करून सी प्रेस करायचं आहे. पुढे खालीकडलं काय सरकवायचं मॅलेवर पद्धतीने. ह्याला येलो कलर द्यायचं. ओके ह्याला इथे कल्चर लावून बोल्ड करून आपल्या ह्याला आणि ह्याला सिलेक्शन करून बी प्रेस करायचं. ह्याला आपल्याला व्हाईट कलर द्यायचं. ओके परफेक्ट. हे झाल्यावर आपल्याला एक असा बॉक्स द्यायचा आहे. या बॉक्समध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे, छोटं करायचं आहे. सी आणि ई प्रेस करून आहे ते ॲड करून घेऊया. थोडंसं याला मोठं करायचं आहे. आपल्याला इथून इकडल्या साईडला सिलेक्शन करून येलो कलर द्यायचा आहे आणि इकडून इलेक्शन सिलेक्शन करून व्हाईट कलर द्यायचा आहे. आज आपण बॉक्स टाकला आहे ह्याला पण ट्रोक जो आहे तो व्हाईटच द्यायचा आहे. थोडासा ट्रोक वाढवून घेऊया 1%. सॉरी अजून वाढूया 2 करूया. ओके आतमध्ये जो फॉन्ट टाकलाय त्याला बोल्ड करायचं आहे. ओके ह्या पूर्णाला सिलेक्शन करून आपल्याला ह्या बॉक्समध्ये ॲड करूया बॅच. थोडंसं वर साईडला सरकून घेऊया. ओके हे झाल्यावरती आपल्याला ह्याला ओपन करून घ्यायचं आहे. हा वाला फोटो द्यायचं, राईट क्लिक करून डुप्लिकेट लेअर काढून घ्यायचं आहे. ह्याला थोडंसं असं मोठं करायचं आपल्याला. ओके इथं फेसच दिसावा असं आणि ह्याला बॅकला टाकून द्यायचं. थोडंसं छोटा करून घ्या फोटो. ओके हा जो ट्रोक आहे तो रिमूव्ह करायचा आहे. ओके तुम्ही बघू शकता ही डिझाईन आपली पूर्णपणे तयार झालेली आहे.
हे जर डिझाईन तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आपले 2K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा. धन्यवाद.